अरे खोटं बोलावं कितीच बोलावं, आरोप कुठल्या स्थळावर करावे? आणि जे लोक आज विरोधात प्रचार करतायत त्यांचं चारित्र्य काय, त्यांचं चालचलन काय? आजच्या त्यांच्या सांगता सभेमध्ये भाषण करत असताना आमच्या मोहोळ तालुक्यातल्या नेत्याने सांगितलं की आम्ही खानदानी पाटील आहे, मग आम्ही कसले पाटील आहे? खानदानी पाटील आहे म्हणजे त्याची अभिजित पाटील तुमचं पाटील कुठलं आहे? खानदानी पाटील आहे म्हणून सांगितलं आणि पाटील असल्यामुळं त्यांनी सांगितलं यांची दोन पोरं प्रचारात आहेत आमच्या नेत्याची, त्यांनी सांगितलं की आमच्या पोरांना लग्नाच्या अगोदरच पोरं झालेली आहेत, सांगितलं का नाही? आजच्या सभेमध्ये सांगितलं आणि एवढंच नाही तर आम्हाला त्याचा अभिमान आहे म्हणून सांगितलं, मला त्याचा स्वाभिमान आहे, लग्नाच्या अगोदर स्वतःच्या पोरांना आधीच पोरं झाल्यात असं सांगणारा असंस्कृत विकृत मनोवृत्तीचा माणूस हा भीमा कारखान्याचा नेता म्हणून तुम्हाला चालणार आहे का? हा एक प्रकारे महिलांचा सुद्धा अपमान आहे. आणि अजून सांगितलं लग्नाच्या अगोदर झालेली जी पोरं आहे ती आता तुमच्या वयाची असतील म्हणून सांगितलं. बहिणीची लग्न साधारण 24-25 झाली असतील, त्याच्या आधी समजा 18 पासून सुरू झाला असेल तर एक 10-15-20 झाली असतील. का बाळू त्यात सुरू केलं होतं काय माहिती? का बापच पोरांच्या नावावर बिल फाडत होता काय माहिती? पंचवीस वयाच्या काळात लग्न झाली, त्याच्या अगोदर त्यांना त्यांच्या पोरांना पोरं झाली आणि ती पोरं आता तुमच्या वयाची झाली, म्हणजे ही बिल जी आहे ती ही स्वतःच बिल पोरांच्या नावावर भरावं लागलाय. काय नेते, मोह तालुक्याच्या जनतेच्या संवेदनशील त्या सहनशीलतेची मलाच किव यायला लागली. असला नेता मोहोळ तालुक्याला 3 वेळा आमदार म्हणून निवडून दिला, असला नेता जो आहे ह्या मोहोळ तालुक्याच्या बोकांडी बसला, हा बोकांडी मोहोळ तालुक्याचा असला घाणेरडा विकृत मनोवृत्तीचा असा माणूस जर आमच्या मोहोळ तालुक्यात असेल तर आम्हाला तालुक्याचा म्हणून लाज वाटेल, पाटील म्हणून घ्यायची लाज वाटेल, अण्णा सांगायचं लाज वाटेल, आम्हाला लाज वाटावी लागेल. असा नेता तुम्हाला भीमाच्या बोकांडी चालेल का? आजच्या काळात जर छत्रपती शिवाजी महाराज जर असते अशा पद्धतीने लग्नाच्या आधी पोरं काढणाऱ्याच काय हाल केलं असत? रांजाच्या पाटलाचा जसा चोरण केला, आया बहिणींच्या वाकडी नजर रांजाच्या पाटलाला शिक्षा देताना सांगितलं की याची नजर पुन्हा आमच्या या बहिणीकडे जाता कामा नये, कुठल्याही वयाच्या स्त्रीकडे याची वाईट नजर जाता कामा नये, याचे डोळे काढून टाका असं म्हणून शिवाजी महाराजांनी रांजाच्या पाटलाच्या वरती सांगितलं. त्याचे हातपाय कलम करून त्याचा चौरण करा म्हणून त्यावेळेला शिवाजी महाराजांनी सांगितलं. आम्ही छत्रपती शिवाजी महाराजांना आमचं आराध्य दैवत, त्यांच्या विचारांना आम्ही स्मरून या ठिकाणी काम करतो. अशा पद्धतीचा पाटील त्या मोहोळ तालुक्यात नाही तर सार्वजनिक जीवनातून हद्दपार करण्याची वेळ आलेली आहे.